ऑडियन्स. मित्रांनो, आज सुंदर पहाट अशी म्हणावी लागेल, कारण रात्रीच पाऊस पडून गेलाय. मित्रांनो, आज सगळीकडे पाऊस पडून राहिला आहे. मित्रांनो, ही तुम्हाला दिसत असेल छोटी बहीण माझी, ती आज आमच्या घरी पाहुणे आलेली. मित्रांनो, हा आपला पहिला पावसाळ्यातील पहिला व्हिडिओ आहे. तर मित्रांनो नमस्कार, मित्रांनो कसे आहात? मजे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मनापासून. मित्रांनो, सकाळी उठून आम्ही मस्त चहा ब्या पिऊन नाश्ता करून आणि शेताकडे आलो. सर्वांना माहितीच आहे की पाणी पडल्यानंतर भात पेरणी ही केली जाते. आमच्याकडे कशा प्रकारे केली जाते ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये थोडक्यात पाहायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा आमचा पिंटू भाई, तो पण भात पेरणीसाठी आलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये काही नवीन चेहरे तुम्हाला पाहायला सुद्धा मिळतील. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर या राबामध्ये असलेले दगड पिगडे सगळे विसून टाकायला लागतात कुठं बिठं. बाय द वे मित्रांनो, तुमच्याकडे राबामध्ये काय काय पेरतात ते आम्हाला माहीत नाही, कमेंट करून सांगा. बट आमच्याकडे जेव्हा भात पेरणी केली जाते तेव्हा त्याच्यासोबत काकडी, ज्वारी, चवलं, पुरासन, आंबाडी ही सुद्धा पेरली जाते. मित्रांनो, पेरणी ही दोन प्रकारे केली जाते. एक प्रकार आहे तो त्या उतर टाकतात आणि दुसऱ्या प्रकारामध्ये राबामध्ये डायरेक्ट पडतात. मित्रांनो, एकदा की भात काढून झालं राबामधून की ते राब खालीच असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चवले, काकडी किंवा इतर काही. मित्रांनो, पहिल्यांदा आपण नारळ फोडणार, त्याच्यासाठी हे सगळं घेऊन मी चाललो आहे. जर गेल्या वर्षीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल त्याच राबामध्ये आम्ही पुन्हा एकदा मित्रांनो त्याच राबामध्ये आम्ही राबाची पेरणी करत आहोत. जर मित्रांनो तुम्हाला लक्षात येत नसेल तर हा तुम्हाला सस्ता बघत तर माहितीच असेल. हा मित्रांनो, आता लक्षात तर आलंच असेल ना. हा आणि ही मित्रांनो यांचे नवीन चेहरे दिसतात, ते आंबट सावऱ्यावरून मागवले आहेत खास पेरणीसाठी. आता मित्रांनो, बैलाऐवजी त्यांना झुकून आंगराला बघा कसे चालतात ते. आपला कार्यक्रम मित्रांनो सुखरूप पार पडलेला आहे. देवकाम आपल्याला जमत नसेल तरी पण आपण नारळ खायला पहिले. त्यावेळी मित्रांनो भाताची पेरणी थोडीशी बाबाने सुरुवात करून दिली आणि नंतर आईकडे गमिले दिले आणि आईला पेरायला सांगितलं. कॅमेरा काढला की आई लगेच साय घेते. हे सगळे काम करायला मागे मागे आणि खायला असले पुढे. हाय ऑडियन्स, आपण गेलेलो बैल आणायला. एक बैल बाबा घेऊन आला आणि एक मी घेऊन आलो. जसा जसा घरात येतच नव्हता काय माहिती, मला ओळखतच नाही. मित्रांनो, मी जेव्हा पण व्हिडिओ काढतो ना तेव्हा ही लाजते. बाबा तर नांगर रेडीच करायला लागला. तर नांगर चाकला लागेल ना. पेरणी थोडीशी पेरून झाले भात. मी सेलिब्रिटी बनवतो. काय बघतो काय बघतो माझ्याकडे काय गा का काय गा. हे पहिले मला पाहून फार फुलतात, त्याच्यामुळे मी नांगर हाकलत नाही. मित्रांनो, फायनली आपलं सगळं कंप्लीट झालं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे मला कळवा. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, मी पण थोडाफार नांगर हाकलला पण मला जमलंच नाही, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढला नाही. आली हा आली परत. प्लीज मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मला व्ह्यू भेटतील. या मित्र नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय.